ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतरची आपण बातमी पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली गेली असून केस पेपरवरचा जातीचा कॉलम हटवा अशी अजित पवारांनी सरकारकडे मागणी केलेली आहे. जातीचा कॉलम म्हणजे जातीभेदाला खतपाणी असल्याचं अजित पवारांनी आता म्हटलेलं आहे. मनमाडमधल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचा केस पेपर बनवताना जातीचा उल्लेख करावा असं प्रकार समोर आलेला होता आणि यानंतर आता या बातमीची दखल अजित पवारांनी घेत सरकारकडे या संदर्भातली मागणी देखील केलेली आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचा आपण पाहतो, बब्बू काय सांगता येईल याबद्दल? हा खरं तर अजिंठे हा मोठा इम्पॅक्ट आहे, कारण मनमाड उपजिल्हा रुग्णालयात जातीचे केस पेपर काढताना जात त्याच्यावर टाकावी लागते, नंतर उपचार केले जात होतं. जेव्हा न्यूज 18 लोकमतने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आणि जनतेसमोर मांडला तर एकच खळबळ उडाली होती. याची विविध क्षेत्रातून निषेधही करण्यात आला आणि अखेर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी याची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करून हा सदर प्रकार थांबवण्यात यावा, केस पेपर जे सरकारकडून पाठवण्यात आले त्याच्यावर जो जात कॉलम आहे तो रद्द करण्यात अशी त्यांनी मागणी केलेली आहे. एकूणच हा न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. अजिंक्य, बरं बब्बू धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मनमाड मधल्या उपजिल्हा रुग्णालयातला नेमका हा सगळा प्रकार होता काय पाहूया आमच्या या विशेष रिपोर्ट बद्दल. सरकारी हॉस्पिटलमध्ये विचारली जातीय जात, रुग्णांच्या केस पेपरवर जातीचा कॉलम, रुग्णांची जात विचारून उपचार होतात का? तुमची जात कोणती हे सांगणं बंधनकारक नसलं तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जात असाल तर तुम्हाला तुमची जात सांगावी लागणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला उपचार करताना जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेताना काढल्या जाणाऱ्या केस पेपरवर जातीचा कॉलम असून त्यापुढे सक्तीनं जात विचारून लिहिली जात असल्याचं समोर आलेलं आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये जात विचारली जात असल्यानं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानहानीजनक परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. केस पेपर मॅडमकडून काढला आणि त्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी तिची तयारी करू लागलो तर त्यामध्येच मॅडमने मला केस पेपरवर लिहिण्यासाठी जात असं जात विचारली तर मी त्यांना सांगितली आणि ही जात का विचारली आणि काय कारण असं मला याच्या संदर्भात काही सांगता येत नाही. हॉस्पिटलमध्ये जातनिहाय उपचार होतात का असा संतप्त सवालही या निमित्तानं विचारला जातोय. नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येत असतो, त्या ठिकाणी केस पेपर काढताना जात विचारली जात आहे. नेमकं उपचार काढतानाही जातीचा उल्लेख येत असताना नेमकं तुम्ही जात बघून उपचार करणार आहेत का अशी शंका आमच्या मनामध्ये उपस्थित होत असते. विशिष्ट जातीत विशिष्ट प्रकारचे आजार असतात आणि त्यामुळे जात विचारल्यानं आजारांवर उपचार करताना मदत होते असं धक्कादायक उत्तर मनमाडच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिलंय. ऍक्च्युली जातीचा काही संबंध असतो पण काही काही स्पेसिफिक कम्युनिटीमध्ये काही विशेष स्पेसिफिक डिसीज आहेत ते त्यामध्ये कॉमन असतात. जनरली कॅटेगरी लिहितात आजकाल, तर जातीचा तेवढा काही आता विशेष प्रॉब्लेम नाही आहे आणि शासनाकडून आलेलं फॉर्मॅट आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीने फॉलो करतो. यापूर्वी शेतकऱ्यांना खत विकतानाही दुकानदार जात विचारत होते, आता सरकारी रुग्णालयातही उपचारांआधी जात विचारली जाते, त्यामुळे जात काही जात नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.